पाठातनं आपल्याला एक गोष्ट सांगितली आहे. तर ही गोष्ट कोणाची आहे बरे? एका जंगलातील काही ठेंगूंची आणि एका मुलाची. तर त्या मुलाने त्या ठेंगूंची कशी काय मदत केली ही या पाठामध्ये आपण पाहणार. तर आता तुम्हाला कळालंच असेल की या पाठातनं आपण काय शिकणार आहोत. तर आपण या पाठातनं शिकणार आहोत की गरजू व्यक्तींची नेहमी मदत करावी आणि नेहमी नेतृत्व आपण शिकलं पाहिजे. तर या पाठात आपल्याला दृष्टिकोन वापरायचा आहे, तो म्हणजे सर्वसमावेशक दृष्टिकोन वापरायचा आहे. या पाठातनं विद्यार्थ्यांची कोणती विकास क्षेत्र विकसित होतील? तर ती म्हणजे विद्यार्थ्यांची सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास क्षेत्र विकसित होतील. तर चला आपण पाहूया ही गोष्ट. धन्यवाद.